लॉकडाऊन नंतर येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय. अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात किंवा पेमेंट कमी होऊ शकते. बिझनेस अडचणीत येऊ शकतात किंवा आपले प्रॉफिट कमी होऊ शकते. एक जॉब गेल्यानंतर दुसरा जॉब मिळणे कठीण होऊ शकते. आज आपल्याला जी काय लक्झरी मिळते नोकरीच्या ठिकाणी किंवा घरी, ती भविष्यात कमी होऊ शकते. निदान काही काळ तरी मिळणार नाही. यात कोणत्याही शासनाची काहीही चूक असणार नाही. कोरोनामुळे घडणाऱ्या जागतिक घडामोडीचा तो एक दुष्परिणाम असणार आहे. आपले लिव्हिंग स्टँडर्ड डाऊन होऊ शकते. एखाद्या वेळेस अगदी जेवणाचे सुद्धा वांदे होऊ शकतील. आपण काय करावेत? कोणत्याही परिस्थितीत संयम सोडायचा नाही, खचून जायचे नाही, कोणतेही काम करण्याची लाज बाळगायची नाही. फोर व्हीलर, टू व्हीलरचा वापर कमी करून सायकल व पायी चालणे यावर भर द्यावा लागेल. इस्त्रीचे कपडे, सौंदर्य प्रसाधने, साबण, क्रीम अशा गोष्टी वापरणं बंद करावे लागेल किंवा कमी वापरावे लागेल. पुन्हा गरिबीत राहण्याचा प्रसंग येऊ शकतो. अशा प्रसंगी कोणाला हसू नका, चिडवू नका, टुमणे मारू नका. भांडणे, तंटे, न बोलणे या गोष्टी सोडून द्या. भाऊ भाऊ, बहिणी बहिणी, बहीण भाऊ, मित्र शेजारी या सर्वांनाच एकमेकाला मदत करावी लागेल. त्याशिवाय गुजराण होणे अशक्य होईल. सर्व जाती धर्मातील लोकांनी पहिल्यापेक्षा जास्त आपुलकीने राहणे गरजेचे असणार आहे. लग्न, मुंज, 10वे 14वे अतिशय साधेपणाने करावे लागतील. किंवा कुठलेही तत्सम कार्य मोठेपणात न करता साधेपणाने करावे लागेल. वास्तव स्वीकारावे लागेल. अनेक गोष्टी फक्त घरच्या घरी कराव्या लागतील. विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावाच लागेल. घरापासून 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या कामाला जाण्यासाठी कुठल्याही पेट्रोल डिझेलच्या वाहनाचा वापर टाळावा लागेल, म्हणजे तो करणे परवडणारे नसेल. कुठलीही नवीन खरेदी जवळजवळ बंदच करावी लागेल. शेतीचे महत्त्व वाढेल असे वाटते, त्यामुळे शेती शक्यतो विकू नये. जे कपडे लत्ते पूर्वी आपण सर्रास विकून देत होतो, आता तसे करता येणार नाही. लहानपणी आपण एकमेकांचे अडचणी कपडे वापरायचो, तसे करावे लागल्यास अजिबात कमीपणा समजू नका. कौटुंबिक कलह. माणूस आर्थिक अडचणीत सापडला की त्याची चिडचिड होत असते, बोलण्यावर संयम राहत नाही. हे सगळे आपल्याला जाणीवपूर्वक टाळावे लागेल. बायकांनी नवऱ्याला आर्थिक टंचाईवरून घालून पाडून बोलू नये, अपमानित करू नये. कोणत्याही गोष्टीची डिमांड करताना नवऱ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. जे नवरे काही व्यसन करतात, त्यांनी ते व्यसन सोडून द्यावे. बऱ्याच घरात यावरूनच भांडणे होतात. नवरा म्हणणाऱ्याने घरी किंवा ऑफिसमध्ये बेताल वायफळ बडबड करू नये. घरातील मुलांनी या सर्व गोष्टी समजून घ्याव्या. शाळांनी विद्यार्थ्यांना खर्चिक प्रोजेक्ट देऊ नये. चहा करणे, भाजी चिरणे, कणिक दिमणे, कप बशा विसरणे, झाडाझूड करणे, फरशी पुसणे, दुखत असल्यास आई वडिलांचे पाय दाबून देणे असे प्रोजेक्ट द्यावेत. ही गोष्ट हसण्यावर नेण्याची नाही. प्रत्येकाने आपले नातेसंबंध जपावेत, त्यामुळे जगणे सुसह्य होते. स्त्री पुरुषांनी ब्युटी पार्लरच्या सेवेचा लाभ घेणे टाळावे. शारीरिक सौंदर्यापेक्षा वैचारिक सौंदर्य कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे. पूर्वीसारखे खर्चिक पर्यटन न करता कमीत कमी खर्चामध्ये पर्यटन करावे. पर्यटनाच्या व्याख्या व ठिकाणे बदलावी लागतील. कॉलनीतल्या कॉलनीत अंगत पंगत, डबा पार्टी किंवा शेतात दर्शनधपाटी घेऊन जाणे याला सुद्धा पर्यटन समजावे लागेल. वर दिलेल्या गोष्टी जर तुम्हाला गंमत वाटत असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या. या छोट्या छोट्या गोष्टीने आपण आलेल्या संकटाला सकारात्मक विचाराने सामोरे जाण्याची धमक दाखवू शकतो. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी AKBB Spy ला फॉलो करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.